हॅलो एव्हरीवन. हॅलो. आजचा व्लॉग खास त्या लोकांसाठी आहे ज्याने आम्हाला मागच्या व्लॉग्स मध्ये कमेंट थ्रू खूप सारे प्रश्न विचारले आहेत रिगार्डिंग बेबी. सो आज आम्ही त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देणार आहोत. सर्वात आधी मला खूप लोकांनी विचारलं आहे की तुम्ही बेबीसाठी कोणतं ऑइल यूज करतात. सो तू काय सजेस्ट करशील? सी, रिगार्डिंग ऑइल, वी कॅन यूज एनी ऑइल. आपण कुठलंही ऑइल वापरू शकतो, राईट फ्रॉम कोकोनट ऑइल किंवा तुम्ही ऑलिव्ह ऑइल बोला, ॲलमंड ऑइल, कुठलंही वापरू शकता तुम्ही. पण त्याच्या आधी तुम्ही बेबीवर ट्राय करून बघा की कुठलं ऑइल बेबीला सूट होत आहे. तर आयडियली आपण कोकोनट ऑइल सजेस्ट करतो कारण ते बऱ्यापैकी सेफ आहे. पण इन केस ते सूट नसेल होत तर तुम्ही ट्रायल अँड एरर मेथड करू शकता. बिकॉज जसं मला खूप लोकांनी विचारलं तर मी लगेच इमिजिएट त्यांना कमेंट सुद्धा केलं की मी नायसासाठी फिगारो ऑइल यूज करते. पण आम्ही या कन्क्लुजनवर कसं पोहोचलो, कारण आम्ही ह्याच्या आधी तिला सगळे ऑइल अप्लाय करून बघितले. ह्याच्या आधी आम्ही तिला बदाम ऑइल वापरत होतो ज्याने तिच्या बॉडीला खूप असं रिॲक्शन झालं, म्हणजे खूपच डेंजरस रिॲक्शन होतं. एवढं सिव्हिअर रिॲक्शन झालेलं की आपण त्याला मेडिकल टर्म असं म्हणतो की त्याला इरिदिमा टॉक्सिकम झालेला, म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये रेड रॅशेस आणि तिला थोडंफार त्याच्याने खूप त्रास होत होता. तर आम्हाला अशा कंडिशन मध्ये आम्ही तिला ऑलमोस्ट 4 to 5 weeks काही अप्लाय नाही केलं, ना ऑइल ना मसाज, वी डिडंट डू एनीथिंग. आणि येस, अशावेळी आम्ही युजली ॲडवाईस करतो की तुम्ही युजली 2 weeks नंतर मसाज चालू करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही लगेच त्या कन्क्लुजनवर पोहोचू नका की आम्ही फिगारो ऑइल वापरतो म्हणून तुम्ही पण तेच वापरा. तुम्ही पहिले तुमच्या बेबीवर ते अप्लाय करून बघा, ते बेबीला सूट होते की नाही, त्यानंतरच अप्लाय करा. इवन मला आज एक प्रश्न आलेला की तुम्ही ह्या गर्मीत सुद्धा तिला फिगारो ऑइल यूज करतात, तर सो येस, कारण ते तिच्या बॉडीला सूट होत आहे म्हणून आम्ही तोच ऑइल तिला कंटिन्यू ठेवला आहे. आणि अजून एक गोष्ट की जे न्यूबॉर्न आहेत इमिजिएटली त्यांना तुम्ही मालिश वगैरे स्टार्ट नका करू, कारण त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, राईट? येस. तर तेच मी जसं आधी बोललो की यू स्टार्ट विथ मसाज ओनली आफ्टर 2 weeks, कारण तोपर्यंत त्यांची स्किन बऱ्यापैकी नॉर्मल होते आणि मग अशा वेळी तुम्ही ते ऑइल नाही तर मसाज जे पण आहे तुम्ही वापरू शकता. आणि आम्ही जे प्रोडक्ट्स नायसाला यूज करतो ते आहे सेबामेटचे. रिगार्डिंग कुठलं प्रोडक्ट वापरायचे, यू कॅन यूज एनी प्रोडक्ट. तुम्ही कुठलंही प्रोडक्ट वापरू शकता, राईट फ्रॉम जॉन्सन, हिमालय, का तुम्हाला जे अजून जे प्रोडक्ट माहिती असेल, पण इवन सिबामेड. पण आम्ही आमच्या केसमध्ये सिबामेड यूज केलं कारण ते तिला सूट झालं, ते खूप बऱ्यापैकी तिला ते प्रोडक्ट सूट झाले आणि म्हणून आम्ही ते युज केले. प्रोडक्ट वाईज आम्ही असं काही रेकमेंड नाही करत की तुम्ही हेच प्रोडक्ट वापरा, तुम्ही ट्राय करा. सेबामेंट्स थोडेसे कॉस्टली आहेत ऍज कम्पेअर टू बाकीचे प्रोडक्ट्स, पण मी तुम्हाला नक्की सांगू शकते त्याची क्वांटिटी पण खूप आहे, कारण मी तिच्या बर्थच्या वेळेस ते घेतलेले आणि नाव इट्स बीन 6 months आय एम स्टील युजिंग इट. म्हणजे अजून ते प्रोडक्ट्स तिला युज करतो जे आम्ही तिला आधी घेतलेले. तर इवन आफ्टर 6 months वी आर युजिंग दॅट आणि क्वांटिटी वाईज आणि रिझनेबल आहे. राईट, रिझनेबल आहे. आणि जास्त प्लीज बेबीला पावडर वगैरे काही लावत जाऊ नका, कारण त्याचा सुद्धा त्याला साईड इफेक्ट्स होतात, राईट? म्हणजे युजली आम्ही रेकमेंड नाही करत की तुम्ही बेबीला पावडर लावा असं तसं, कारण बघा पावडर लावलं तर पावडर पार्टिकल्स ते बाळाच्या नाकात जाणार, तोंडात जाणार, तर इट्स नॉट सेफ की त्याच्यामुळे बेबीला खोकला होऊ शकतो. तर युजली डोंट रेकमेंड युझिंग पावडर. आणि अजून एक असे खूप प्रश्न आलेत म्हणजे एकाच टॉपिकला घेऊन की तुम्ही ऑइल बरोबर तिला काय लावतात. सो मी उटणं लावते जे होममेड आहे आणि त्याची प्रॉपर रेसिपी पण लोकांना हवी आहे. खूप लोकांनी मला विचारलं, तुम्ही त्यांना सांगितलं पण आहे की हे माझ्या आईने बनवलं आहे आणि मी तिला नक्की विचारून तुम्हाला सांगेल. सो खास मी तुमच्यासाठी एक तिच्याच आवाजात एक व्हिडिओ बनवला आहे, ती तुम्हाला सांगेल की त्यात काय काय टाकायचं आहे आणि देन यू कॅन यूज इट. आणि रिगार्डिंग उठणं, मी बोलेल की आम्ही युजली रेकमेंड नाही करत उठणं लावायला, बट जर ते तुम्ही घरी बनवलं असेल, त्यातले इन्ग्रेडियंट सेफ असेल, बेबीला काय हार्म नसेल होत आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्स असेल, तर तुम्ही ते यूज करू शकता. नमस्कार. तुमची सगळ्यांची रिक्वेस्ट आली होती की उटणं कसं करायचं, तर हे उटणं माझ्या सासूबाईंनी मला सांगितले आणि आम्ही हे पूर्वीपासून करत आलो, तर त्याला काय लागतं ते तुम्हाला मी सांगते.
त्याच्यासाठी तांदूळ, चणा डाळ, मसूर डाळ, आंबी हळद, अस्कंद पावडर आणि गवळा कचरी हे लागतात. अर्धा किलो तांदूळ, त्यात पाव किलो चणा डाळ, त्यात पाव किलो मसूर डाळ आणि आंबी हळद 50 ग्रॅम, अस्कंद पावडर 50 ग्रॅम आणि गवळा कचरी 50 ग्रॅम. अस्कंद पावडर म्हणजे त्याला अश्वगंधा असंही म्हणतात. आणि हे सगळं एकत्र दळून आणायचं आणि नंतर ते वस्त्रगाळ करायचं आणि मग नंतर ते उठणं आपल्या दुधामध्ये किंवा सायमध्ये घालून ते मुलांना लावायचं. मला अजून एक खूप अनयुजुअल क्वेश्चन विचारलं गेलं होतं की तुम्ही नायसाचं वेट वाढवण्यासाठी काही तिला देतात का. सो मला जसं ह्याने ऑलवेज सांगितलं आहे की 6 मंथ्स पर्यंत एक्सक्लुसिव्हली यू हॅव टू गिव्ह युअर ब्रेस्ट फीड. त्याच्यात एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग इज द ओनली बेस्ट ऑप्शन फॉर द बेबी. 6 महिने बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचं. इन केस आईचं दूध कमी पडत असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण त्याला वरचं दूध म्हणजे पावडर फॉर्म, फॉर्म्युला मिल्क, टॉप फीड असं देऊ शकतो. तर अजून काय डाऊट्स विचारायचे? आणि विचारलं होतं की तुम्ही कोणतं फॉर्म्युला मिल्क वापरतात? फॉर्म्युला मिल्कमध्ये तुम्हाला यूज करायचं तर मी परत सांगेल की ॲज सच काही रेकमेंडेशन नाही आहे. तर यू कॅन यूज एनी ऑफ द कंपनी प्रोडक्ट्स राईट फ्रॉम सिमिलॅक, न्यूशोर, प्री नॅन, सॉरी नॅन प्रो म्हणजे नेस्लेचे प्रोडक्ट्स, या फिर इन्फामिल, कुठलेही तुम्ही यूज करू शकता. बट ॲट प्रेझेंट आम्ही सिमिलॅक IQ प्लस यूज करतो बिकॉज ते इझिली अवेलेबल होतं आणि मेनली आमच्या बेबीला सूट झालं म्हणून ते. अदरवाईज असं स्पेसिफिक रेकमेंडेशन नाही. युजली तुम्ही तुम्हाला जे तुमचे डॉक्टर्स आहेत, तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत, पीडियाट्रिशियन आहेत, त्यांच्याशी कन्सल्ट करूनच तुम्ही ते फॉर्म्युला मिल्क यूज करायचं. जस्ट बिकॉज मी म्हणतोय म्हणून असं यूज केलं पाहिजे असं नाही आहे. तुमच्या पेडियाट्रिशियन जे तुम्हाला प्रिस्क्राईब करतात, जे तुम्हाला सांगतात, दॅट इज द आयडियल ऑप्शन. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे मी परत बोलेल की बाळासाठी फक्त आणि फक्त आईचं दूध आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीही द्यायचं नाही. खूप लोकांनी मला हे सुद्धा विचारलं आहे की तुम्ही बेबीजच्या हेअर रिमूव्हलसाठी काय करतात. सो मी त्यात काय असं वेगळं काही करत नाही. जे मी जसं तुम्हाला बोलले की मी फक्त ऑइल आणि उटणं लावते आणि उटणं पण आहे ते होममेड आहे. सो त्याने तिचं जेवढे काही केस निघाले आहेत तेवढंच, बाकी मी दुसरं काही अप्लाय नाही करत. सो रिगार्डिंग हेअर रिमूव्हल इन बेबीज, आम्ही मी एवढं म्हणू शकतो की देवाने, निसर्गाने खूप छान पद्धतीने बाळाला निर्माण केलं आहे की त्याच्यात बाळासाठी आपल्याला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे. तर मी म्हणेल की जे बाळाचे नॉर्मल जे हेअर दिसतात आपल्याला ते चांगलंच आहे, कारण ते त्याच्याने बाळाला जे नॉर्मल प्रोसेस असते हीट फॉर्मेशनचं त्याच्यात ते हेल्प करतं, म्हणजे इन्सुलेशन सारखं आहे ते बॉडीमध्ये. सो नो नीड ऑफ रिमूव्हिंग दी हेअर. आणि आता खूप लोक आज कदाचित हा आमचा व्लॉग नवीन बघत असतील ज्यांना माहीत नसेल की सनी इज अ पीडियाट्रिशियन, त्यामुळे तो सगळं काही हे आपल्याला सजेस्ट करतोय. नाहीतर खूप लोकांच्या मनात हे सुद्धा येईल की मी काय एवढं सजेस्ट, राईट, हे काय सजेशन देतोय, सजेस्ट करतोय. ऑफकोर्स कारण मी पीडियाट्रिशियन आहे, लहान मुलांचा डॉक्टर आहे, म्हणून मग मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करते. मी तुम्हाला डायरेक्ट कमेंट करू शकली असती पण मी त्याला म्हणजे विचारून ही गोष्ट असेल ती पहिले मला विचारते आणि मग त्यानंतरच तुम्हाला सांगते. म्हणून मग आज आम्ही असं विचार केला की त्यालाच घेऊन त्यालाच विचारूया की त्याचं म्हणणं काय, बिंग डॉक्टर तो त्याचं म्हणणं काय, म्हणून ही इज एक्सप्लेनिंग यू एव्हरीथिंग, दॅट्स इट, दुसरं काही नाही. अजून काही क्वेश्चन आहेत का जे नाही? पण तुम्हाला जर अजून काही क्वेश्चन असतील तर नक्की आम्हाला पाठवा, आम्ही त्याचे सुद्धा उत्तर देण्याचे प्रयत्न करू. नेक्स्ट व्लॉग मध्ये आम्ही लवकरच नक्की तुम्हाला सगळे त्याच्या क्वेश्चन्सचे आन्सर्स देऊ. सो तुमचे जे पण क्वेश्चन्स असतील ना ते आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये द्या, लवकरच आम्ही त्या व्लॉग बरोबर सुद्धा येऊ. आणि 2-3 दिवसाआधी मी जसं माझं माहेरचं व्लॉग टाकलेलं त्यात मी आमच्या न्यू मेंबरला इंट्रोड्यूस केलेलं अभित म्हणून, त्याच्याबद्दल सुद्धा लोकांनी विचारले की तो एक्झॅक्टली काय करतो. सो इवन ही इज अन ॲडव्होकेट, तो सुद्धा ॲडव्होकेट आहे.
अँड या दॅट्स इट. खूप चांगला आहे तो, खूपच जॉली पर्सन आहे, खूप मिक्सअप होतो. आणि हे तर खूप लोकांनी ओळखलं सुद्धा आहे, खूप लोकांचे मला कमेंट्स पण आले की परफेक्ट मॅच आहे तो. व्हेरी हॅपी फॉर देम. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिलॉग मध्ये. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये द्या. आय होप आम्ही जे आन्सर्स तुम्हाला दिले आहेत तर तुम्हाला काहीतरी त्याचा फायदा झाला असेल, डाऊट्स क्लिअर झाले असतील. सो असेच तुम्ही काही क्वेश्चन असाल तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही डाऊट्स तुमचे सांगू शकता, आणि आम्ही तुमच्यासाठी एक छोटासा व्हिलॉग नक्कीच बनवू शकतो. अँड येस, टिल देन बाय, टेक केअर, भेटूया आपण नेक्स्ट व्हिलॉग मध्ये. बी एट होम, बी सेफ, अँड प्लीज डू टेक केअर. And live, laugh, and love. Bye-bye.